हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 1000 प्रश्नोत्तरांची सिरीज आपण जी सुरू केली होती त्या भागामध्ये आपला सुरुवात आहे, स्वागत आहे. कारण या भागामध्ये आपण बराचसा घटक कव्हर केला होता, त्यातला पुढचा भाग आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी या ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. अनअकॅडमी ॲपवरती आपले फ्री लेक्चर्स होत असतात, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, अनअकॅडमी ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला रेफरल कोड विचारला जाईल. जेव्हा रेफरल कोड विचारला जातो तेव्हा एमपीएससी ट्रिक 6716 हा जो रेफरल कोड आहे हा तुम्हाला तिथं टाकावा लागेल, कारण भारतातले सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. दुसरं म्हणजे अनअकॅडमी ॲपवरती वेगवेगळे कोर्सेस लॉन्च होतात, त्याचपैकी एक महत्त्वाचा कोर्स म्हणजे क्रॅश कोर्स ऑन इकॉनॉमिक्स फॉर कंबाईंड प्रिलिम्स हा सध्या माझा लॉन्च होतोय 2 एप्रिलपासून. ते फक्त कंबाईंड प्रिलिमला इकॉनॉमिक्स रिव्हिजन ओरिएंटेड काय काय घटक असेल तर त्याच्यावर तो सेशन असेल. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेसन आहे त्याला सुरुवात करूया. ठीक आहे, आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे प्रख्यात वैज्ञानिक कोलाथर गोपालन, कोण नाव आहे त्यांचं, कोलाथर गोपालन यांचं नाव आहे, यांचं निधन झालं आहे, त्यांच्या बाबतीत तुम्हाला खालील विधानातून कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा म्हटले, कोणतं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान जर बघितलं तर त्यांना भारतातील पोषण संशोधनाचे जनक म्हटलं जातं. कोलाथर गोपालन यांना काय, भारतातील पोषण संशोधनाचे जनक. मग हे विधान बरोबर की चूक, तर डेफिनेटली हे विधान काय असणार आहे, तुमचं बरोबर असणार आहे. हे विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा येतो, हे पहिले संचालक होते, म्हणजे जी राष्ट्रीय पोषण संस्था म्हणतो या संस्थेचे हे पहिले संचालक होते, हे बरोबर आहे का, डेफिनेटली बरोबर आहे. आणि तिसरं विधान जर बघितलं, त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि इथं पद्मविभूषण म्हटले, पद्मविभूषण त्यांना मिळालेला नाही, पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला नाही. कारण पद्मश्री मिळाला होता 1970, पद्मभूषण त्यांना मिळाला होता 2003. पद्मविभूषण मिळाला आहे का, नाही. पद्मश्री आणि पद्मभूषण हे दोन पुरस्कार मिळाले. पर यांचं निधन कधी झालं, तर निधन झाले 13 ऑक्टोबर 2019 त्यांचं निधन आहे. त्याच्यामुळे ही न्यूज महत्त्वाची येते. ओके, याचा अर्थ तुमचं हे तिसरं विधान काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. याचा अर्थ पहिलं 1 आणि 2 ही विधानं तुमची काय आहेत, बरोबर आहेत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा पद्मश्री आणि पद्मभूषण हाच पुरस्कार फक्त त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला चार विधानं दिली, त्यांनी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटले. पहिला विधान आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया याचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण करण्यात आलं. तर याचं लक्षात ठेवा, पंजाबमध्ये ओबीसी युनायटेड आहे. ट्रिक कशी वापरायची तिथं, पंजाबमध्ये ओबीसी युनायटेड आहे म्हणजे काय, पंजाबमध्ये ओबीसी म्हणजे काय, ओबीसी म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स म्हणजे ओरिएंटलचा ओ, बँकचा बी आणि कॉमर्सचा सी, म्हणजे पंजाबमध्ये ओबीसी काय आहे, युनायटेड आहे, युनायटेड आहे. युनायटेड आहे म्हणजे काय, तर युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झालं आणि ही सार्वजनिक क्षेत्रातली दुसरी मोठी बँक आहे. त्यामुळे पहिलं विधान काय असणार आहे, तुमचं बरोबर असणार आहे. कारण युनायटेड का म्हणतोय, कन्फ्यूज होतं, युनियन बँक ऑफ इंडिया का युनायटेड, तर युनियन त्यामध्ये येत नाही. ओके, तर युनायटेड येते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेत विलिनीकरण झालं, डेफिनेटली बरोबर आहे. कॅनरा बँक आता सार्वजनिक क्षेत्रातली चौथी मोठी बँक होते, म्हणजे SBI 1, पंजाब नॅशनल बँक 2, बँक ऑफ बडोदा 3 आणि कॅनरा 4 असा क्रम लागतो. तिसरं विधान बघा, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेत विलिनीकरण झालं, हे सुद्धा विधान बरोबर आहे. अलाहाबाद बँकेचं कशामध्ये झाले, इंडियन बँकेमध्ये विलिनीकरण झाले. आणि आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकेमध्ये विलीन आहे, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकेमध्ये विलिनीकरण आहे, म्हणजे हे सुद्धा विधान तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणजे 1 एप्रिल 2020 त्या चार बँका तयार होतील 10 असं म्हणण्यात आलं होतं, तर तो घटक येतो. याचा अर्थ इथं दिलेल्या विधानापैकी काय आहे, तुमचं सर्वच्या सर्व विधानं, सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत, सर्वच्या सर्व विधानं बरोबर. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक याच्यानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे, तो 2020 निर्देशांक येतो. तर त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती येतो, तर भारताचा क्रमांक येतो 40. अव्वल स्थानी कोणतं राज्य आहे, तर अमेरिका आहे. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये अव्वल स्थानी आहे अमेरिका. मग येतं युनायटेड किंगडम, म्हणजे UKचा दुसरा नंबर लागतो. तिसरा नंबर लागतो तो फ्रान्स देशाचा आहे. कोणता देश आहे, फ्रान्स. ओके, आणि चौथा क्रमांक लागतो तोही लक्षात असू द्या, तो येतो जर्मनीचा. म्हणजे अमेरिका, UK, फ्रान्स आणि जर्मनी हे काय येतात, तुमचे पहिले 4 येतात. कशानुसार, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकानुसार. मग हा निर्देशांक कोण डिक्लेअर करतं, तर हे हा निर्देशांक अमेरिकेचं जे चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्यामधलं ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर, चेंबर ऑफ कॉमर्स, अमेरिकेतील चेंबर ऑफ कॉमर्सचं ग्लोबल इनोव्हेशन
पॉलिसी सेंटर यांच्या वतीनं हा निर्देशांक डिक्लेअर केला जातो किंवा प्रसिद्ध केला जातो. तर अमेरिका अव्वल आहे आणि भारताचा क्रमांक किती म्हणलं तर भारत येतो 40व्या स्थानावर. हा घटक फक्त जाता जाता माहीत असू द्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे येस इथं अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, 5वा क्रमांक स्वीडनचा येतो. चेंबर ऑफ कॉमर्स ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर, डेफिनेटली करेक्ट, ठीक आहे. ओके, तीस पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील माहितीचा विचार करा. ओके, खालील माहितीचा विचार करा. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे. 2020 सालासाठी या दिनाची संकल्पना मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता होती, मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता, हे सुद्धा बरोबर आहे. 25 जानेवारी 2012 रोजी पहिला राष्ट्रीय मतदार दिवस, हे विधान चुकीचं आहे. कारण 2012 येतं का इथं? नाही, या अगोदर आपण डिस्कस केले 2011 येतं. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस 2011 पासून साजरा केला जातो, 12 पासून आहे का? नाही. त्याच्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. जर तिसरं चुकीचं असेल तर हे नेहमी चुकीचं ठरतं, म्हणजे 1 आणि 2 हे पर्याय तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. महाराष्ट्राच्या राज्य मतदार दिवस 5 जुलैला असतो, लक्षात घ्या. आणि 25 जानेवारीच का? तर निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 झाली होती, म्हणून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. तो घटक तुम्हाला फक्त परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात असू द्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक 2020. जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक 2020 याच्यानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? भारताचा कितवा क्रमांक येतो? तर भारताचा क्रमांक आहे 76वा. जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक याच्यानुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक येतो? 76वा येतो, हे लक्षात घ्या. मग हा निर्देशांक कोण प्रसिद्ध करतं? तर आर्थिक मंच, जागतिक आर्थिक मंच, म्हणजे त्याला आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा जागतिक आर्थिक मंच म्हणतो, यांच्या वतीनं हा निर्देशांक डिक्लेअर केला जातो. भारताचा क्रमांक येतो 76. मग प्रश्न उरतो अव्वल स्थानावर कोणता आहे? तर अव्वल स्थानावर येतो डेन्मार्क हा देश. अव्वल स्थानावर कोणता येतो? डेन्मार्क. दुसरं स्थान पटकवले नॉर्वे देशानं आणि तिसरं स्थान पटकवले फिनलँड देशानं. फिनलँड म्हणजे डेन्मार्क, नॉर्वे आणि फिनलँड हे पहिले 3 देश येतात जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांकामध्ये. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडनं जाहीर केला जातो महाराष्ट्र किंवा भारताचा रँक बघितला तर तो 76 आहे. किती आहे? 76. आता पुढचा जर पॉईंट बघितला